खूप मोठं आहे बघा अंगावरती बघा सारखी जी स्पॉट बोलवतो मी तुम्हाला. कुठं आहे? इथं समोर हे ट्रॉलीत गेला वापराय. तर आपल्याला वागून इथून विनस पार्क सोसायटी आहे आणि पार्किंग मध्ये आधी तिकडं का इथंच आहे पाहिजे तिकडून आला का. तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि नागनाग दामा नवाज्या साहेबांची मीटिंग सीझन सुरू आहे. तो खूप मोठा नाग आहे इकडे येऊन बसलेला आहे पार्किंग मध्ये. गाडीत नाही गेला पाहिजे म्हणजे बरं आहे. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये हे साईजचे कोबरा फुल साईजचे असे भेटत असतात. आणि कुठं घुसलाय बघा पाठी मागून पकडला. हा इकडे आहे का चांगले साईजचा हा नाग आहे. चांगला फणा काढलेला आहे त्यांनी बघू शकता तुम्ही. खूप मोठा असा आणि तो चिडलाय दर्शवतोय जवळ येऊ नका. सर्वात महत्वाची माहिती अशी की आता उन्हाळा चालू आहे आणि यांचे मीटिंग सीझन चालू असल्यामुळं हे खूप अग्रेसिव्ह असतात. चुकून जर कोणाला चावला तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. घराच्या आसपास एक एक दोन दोन तीन तीन तुम्हाला असे मोठे साईजचे फुल साईजचे साप हे आढळून येतील. त्यामुळे त्याला पकडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. अशी नम्र विनंती. नाग फक्त आपल्या बचावासाठी अशा प्रकारचा तो फणा काढत असतो आणि फणा काढल्यानंतर अंगावरचा श्वास घेतो सोडतो घेतो सोडतो श्वास तो बघा शेत. तो श्वास घेतोय सोडतोय त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का एक साईडचा फणा कमी आणि एक साईडचा फणा जास्त असं वाटतं नाही का. आणि थोडासा वर खाली फणा. आता काय करूया याला बाहेर घेऊया. अजून एक आहे थोडी. तर आमचे मित्र अभिवाग मारे अशी बाहेर काढते. खूप मोठं आहे बघा अंगावरती बघा सारखी जी स्पॉट बोलवतो मी तुम्हाला. तर आपण याला बाहेर घेऊया आणि तिकडे बॅगिंग करूया. जरा साईडला नाही आणि खूप आहे इकडं हे नाही का तिथे. तर घराच्या आसपास साप निघला तर जवळच्या पाणी मित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर दिलेला असतो त्यावर तुम्ही कॉल करू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. पण सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. हा तो आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. हॅलो हा हा